नमस्कार मी माधुरी माधुरीज रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते ही भीप क्रीम आपण मिक्सर मध्ये बनवलेली आहे खूप छान बनते तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा पाहू शकता किती छान याला टोक येत आहेत खूप सुंदर सुंदर याच्या डिझाईन तयार होत केक केकडेकोरेशनसाठी ही व्हिप क्रीम परफेक्ट आहे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि क्रीम नक्की तयार करून बघा घरी केक डेकोरेशनसाठी डेक। इथे मिक्सर मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे हे भांड मी थंड होण्यासाठी एक तास फ्रीजरमध्ये ठेवलं होतो हे खूप जरूरी आहे या भांड्याला थंड करणं आणि ही क्रीम आहे एक वाटी इथे मी व्हिपक्रीम घेतलेली आहे ही क्रीम पण मी एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि आपल्याला इथे थंडच व्हिप क्रीम आणि भांड पण थंडच हवं आहे आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवणार आहोत याला आपण सुरुवातीला पाच मिनिटे मिक्सर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत पूर्ण आपली जी व्हिप क्रीम आहे ते एकजीव करून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर तुम्ही माधुरीज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज मिळत राहतील आणि इथे पाहू शकतात आपली जी क्रीम आहे ती थोडीशी मेल्ट झालेली आहे आणि अजून याला आपण पाच मिनिटे मिक्सरमध्ये फिरवणार आहोत तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात आणि इथे पाहू शकतात आपली ही क्रीम थोडीशी फ्लफी वाटत आहे यामध्ये बबल्स आलेले आहेत तर आता ही परफेक्ट व्हिप क्रीम होण्यासाठी तयार आहे आता आपण याला अजून एक मिनिटे मिक्सरमध्ये फिरवणार आहोत आणि यामध्ये आता आपण साखर टाकणार आहोत इथे मी तीन चमचे साखर घेतलेली आहे पिठी साखर घेतली तरी चालेल आणि आता आपण या क्रीमला पाच ते सात मिनिटे फिरवून घेणार आहोत मीडियम स्पीडवर आणि सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली जी व्हिप क्रीम आहे ती छान फ्लफी झालेली आहे खूप छान अशा प्रकारे परफेक्ट व्हिप क्रीम तयार झालेली आहे हँड ब्लेंडर पेक्षा मिक्सर मध्ये थोडासा जास्त टाइम लागतो व्हीप क्रीम होण्यासाठी पण तुमच्याजवळ जर हँड ब्लेंडर नसेल तर तुम्ही याही पर्याय वापरून छान केक डेकोरेशनसाठी घरच्या घरी तयार करू शकतात तुमच्या क्रीमवर डिपेंड आहे कमी जास्त वेळ होऊ शकतो त्यानुसार तुम्ही या क्रीमला व्हिप करा पण एक लक्षात ठेवा जास्त पण आपल्याला व्हिपक्रीमला ओव्हर बीट करायचं नाही जेणेकरून तुम्ही जर ओव्हर बीट तुमची क्रीम केली तर वीप क्रीम खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये चेक करत राहा की क्रीम होत आहे की नाही त्यानुसार तुम्ही मिक्सरची स्पीड कमी जास्त करू शकतात आणि अशा प्रकारे मी पायपिंग बॅगमध्ये आपली जी वीप क्रीम आहे ती टाकत आहे तुम्हाला मी दाखवणार आहे की या व्हीपक्रीमने तुम्ही कशा प्रकारे सुंदर सुंदर डिझाईन्स बनवू शकतात तुम्हाला जर हँड ब्लेंडरने व्हिपक्रीम कशी बनवायची हे पाहायचं असेल तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात आणि त्याही प्रकारे तुम्ही व्हिपक्रीम बनवू शकतात माधुरीज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत माझ्या रेसिपीज नक्की शेअर करा सोबतच मला कमेंट्स मध्ये सांगत जा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर अशा प्रकारे आपण क्रीम आपली पायपिंग बॅग मध्ये भरून घेतलेली आहे आणि याला आपण आता रबरच्या हेल्पने बंद करणार आहोत अशा प्रकारे तुम्ही तुमच्या केक वर पण छान या क्रीमने डेकोरेशन करू शकतात पण सध्या माझ्याकडे केक अवेलेबल नसल्यामुळे मी तुम्हाला अशा प्रकारे डिझाईन बनवून दाखवत आहे खूप सुंदर सुंदर यापासून तुम्ही वेगवेगळे वेग नोझल्स वापरून छान डिझाईन बनवू शकतात तुम्हाला माझ्या व्हिपक्रीमची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद